नमस्कार, मी ओमकार। रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। यंदा गणपती उत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण साध्या पद्धतीने साजरे करा। सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना यंदा गणपती आणि मोहरम सण साध्या पद्धतीने साजरा करत जिल्ह्यात एक गाव एक गणपती आणि पालिका क्षेत्रात एक वॉर्ड एक गणपती प्रभावीपणे राबवावे असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी केले। त्याचबरोबर उत्सव काळात कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीला परवानगी देण्यात येणार नसून कोणतेही उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करणार असा इशाराही पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी दिलाय। कोरोनाचं संकट असताना यंदा गणपती उत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्र आलेत। या पार्श्वभूमीवर राज्य शासनानेही दोन्ही सणांच्या बाबतीत सूचना जाहीर केल्या। सांगली जिल्हा पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून दोन्ही सणांच्या बाबतीत गणपती आणि मोहरम मंडळ व सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकी घेण्यात आल्या आहेत। गेल्या 3 वर्षापासून गणपती आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्र येत आहेत। गेल्या वर्षी जिल्ह्यात महापुराचे सावट होते, त्यामुळे साध्या पद्धतीने दोन्ही सण साजरे झाले होते आणि यंदा आता कोरोनाचे महाभयंकर संकट आहे। अशा या स्थितीत दोन्ही सण सर्व धर्मीयांनी खबरदारी आणि साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन सांगली जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी केले। शासनाच्या नियमानुसार सण उत्सव साजरा करण्याबाबत सूचना दिल्या गेल्या आहेत आणि नागरिकांमधून याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। वाळवा तालुक्यातील यंदा 82 गावांनी एक गाव एक गणपती साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि जर यामध्ये उल्लंघन झालं तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, टीचा जागर। आज सांगली जिल्ह्यामध्ये गणपती आणि मोहरम सणाच्या बद्दल आज जे काही प्रेस कॉन्फरन्समध्ये सूचना देण्यात आलेली आहेत त्यामध्ये नंबर एक आहेत की आपल्या इथे कुठल्याही प्रकाराच्या मिरवणुकीला परवानगी देता येणार नाही आणि दुसरा आपल्या इथे कुठल्याही प्रकाराच्या सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करता येणार नाही। जिल्ह्यामध्ये COVID-19 मुळे 200 पेक्षा जास्त लोकांची मृत्यू झालेली आहे। सध्या 1000 लोक आपल्या जिल्ह्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह आहेत आणि त्यामध्ये पूर्ण प्रशासन काम करत आहे। सगळे मंडळाला, मोहरम मंडळ असू दे, गणपती मंडळ असू दे, माझी सगळ्यांना हे रिक्वेस्ट आहे, ते विनंती आहे की तुम्ही ह्यावेळी जे काही विधायक काम करू शकतात ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये बेड डोनेट करण्याच्या, ऑक्सिजन सिलेंडर्स डोनेट करण्याच्या, काही तुम्ही नर्सेससाठी काही चांगल्या इक्विपमेंट देऊ शकतात, तुम्ही सफाई कर्मचारी आहेत त्या लोकांना काही चांगल्या इक्विपमेंट देऊ शकतात ज्यामुळे ते कोविडची लढाईमध्ये जास्त सक्षम होणार आणि आपल्या जिल्ह्याला, आपल्या देशाला, आपल्या राज्याला ते वाचवू शकणार। सध्याची परिस्थितीमध्ये आपल्या इथे मॅक्सिमम मंडल्सने ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपण कुठल्याही प्रकाराच्या हे मिरवणूक काढणार नाही। महाराम मंडळाने पण सांगितलं आहे, पण तरी पण ते शासनाचे जे धोरण आहेत, शासनाची जे सूचना आहेत त्याप्रमाणे मी सगळ्यांना हे परत सांगतो की हे अटी आणि शर्तीच्या तुम्ही पालन करा आणि ज्या ज्या मला माहिती आहेत की 90-99% लोकांनी 100% पालन करणार, पण जे लोक 1% लोक ते पालन करणार नाही ते लोकांवर आपण डिझास्टर मॅनेजमेंटखाली 100% कारवाई करणार। ऑलरेडी एक्सपोज आहेत आणि ऑलरेडी तुम्हाला कोविडमध्ये एक खूप चॅलेंजिंग परिस्थितीमध्ये काम करावं लागतात आणि जास्त काम करावं लागतात आणि मला की मोहरम हे भारताचे एक दोन मोठे सण आहेत आणि हे तिसऱ्यांदा झालेलं आहे की हे एका वेळी। काका आत्यांशी बोलून पार्थ पवार निर्णय घेणार। सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात CBI चौकशीची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली। यानंतर आता पार्थ पवार कुटुंबाशी चर्चा करणार आहेत। पार्थ पवार आपले काका श्रीनिवास पवार, अभिजित पवार, जयंत पवार तसंच सर्व आत्यांशी बोलून आपली भूमिका आणि निर्णय घेणार आहेत। शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार यांनी काल म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते, परंतु यावेळी पार्थ आणि सुप्रिया सुळे यांच्यातच चर्चा झाली। मात्र शरद पवार आणि पार्थ यांची भेट झाली नसल्याचं कळतंय। यानंतर आता कुटुंबातील इतर सदस्यांसोबत बोलण्याचा निर्णय पार्थ पवार यांनी घेतलाय।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावरील वक्तव्यानंतर पवार कुटुंबात नव्या वादाला तोंड फुटले. मीडिया समोर शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युअर असल्याचं म्हटलं होतं. तसंच पार्थ यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही असंही शरद पवार म्हणाले होते. शिवाय शरद पवार यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी जाहीररित्या कोणतंही वक्तव्य केलेलं नाही तर याविषयी आपल्याला कोणतंही भाष्य करायचं नाही असं देखील पार्थ पवार म्हणाले होते. मात्र पार्थ पवार नाराज असून मोठा निर्णय घेण्याची चर्चा रंगली आहे. पवार कुटुंबात वाद उफाळल्याची चर्चा सुरू होताच खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी केली आणि पार्थ यांना शरद पवारांच्या निवासस्थानी बोलवून घेतल्याचं सांगितलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट टीचा जागर. कोल्हापूर बजाज फायनान्स कंपनीच्या विरुद्ध छत्रपती महिला शासन या संघटनेच्या वतीने आंदोलन. बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून कर्ज वसुलीसाठी अश्लील भाषा वापरल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या महिलांनी बजाज कार्यालयावर मोर्चा काढला. आक्रमक झालेल्या महिलांनी आज कर्मचाऱ्यांना काळं फासत त्यांची रस्त्यावरनं धिंड काढली. छत्रपती महिला शासन या संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी वातावरण तणावपूर्व बनलं होतं. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कर्मचारी देखील गोंधळून गेले. तसेच कार्यालयातील आणि परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बंद होतं. ब्युरो रिपोर्ट टीचा जागर न्यूज. सांगा आज आम्ही बजाज फायनान्स या ठिकाणी या लोकांच्या कडे वसुलीसाठी येणाऱ्या लोकांना तगादा लावलेला विचारायला आलो होतो. कारण नंदवाळमध्ये काल एका महिलेला त्यांनी घरातून बाहेर काढून कुलप लावायचा प्रयत्न केला होता. ती महिला आत्महत्या करत होती. तिच्याकडे हप्ता नाही म्हणून सांगितलं असतापैकी तुम्ही कुणाकडेही जावा पण हप्ता द्या. कुणाकडेही जावं म्हणताना परत प्रश्न आम्ही केला. कुणाकडेही जावं म्हणताना एक दिवस आमच्याकडे तुम्ही आमच्याकडे एक दिवस या आणि आम्ही तुमचे हप्ते भरू. अशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केल्यामुळं छत्रपती शासन आज यांच्या बजाज फायनान्समध्ये घुसलेलं. कोणत्याही पद्धतीचं त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर नाही भेटलं. आणि ही जी लोकं ठेवलेली आहेत ही सगळी गुंड प्रवृत्तीची लोकं आहेत. कुठल्याही पद्धतीचं ह्यांचं क्वालिफिकेशन नाही आहे. ही सगळी गुंड आहेत आणि गुंड रात्री 10-11 वाजताही वसुलीला येतात. तर बातमी आहे गडचिरोली इथून. गडचिरोलीत दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या जवानावर नक्षल्यांचा हल्ला, एक जवान शहीद. नक्षल्यांच्या छुप्या हल्ल्यात एक जवान शहीद झाली असल्याची घटना आज घडली आहे. अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त असलेल्या भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रात ही घटना घडली आहे. दुष्यंत नांदेश्वर असं शहीद जवानाचं नाव आहे. पोलीस जवान पोलीस मदत केंद्राच्या बाहेर दुकानात काही सामान घेण्यासाठी गेल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याच दरम्यान नक्षल्याच्या ॲक्शन टीमने हा हल्ला केलाय. अचानक झालेल्या हल्ल्यात दुष्यंत नांदेश्वर हे जवान शहीद झाले. सोबत असलेला जवान गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवण्याची माहिती आली आहे. दुष्यंत नांदेश्वर हे गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी आहेत तर दिनेश भोसले हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. कोटी पोलीस मदत केंद्र हे महाराष्ट्र छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे. घनदाट जंगल, डोंगर, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग आहे. त्यामुळे ह्या भागात नक्षल्यांच्या हालचाली सुरू असतात. त्यामुळे नेहमी सतर्क राहणे आवश्यक असते. ब्युरो रिपोर्ट टीचा जागर न्यूज. तर बातमी आहे राजस्थान येथून. राजस्थानात गहलोत सरकार विरोधात भाजप आणणार अविश्वास ठराव, काय सांगतायत आकडे. राजस्थानमध्ये आजपासून विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे. याआधी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काल आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सचिन पायलट देखील उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री गहलोत यांनी विधानसभा अधिवेशनाची घोषणा केली. तसेच भाजपने घोषणा केली आहे की
ते विधानसभा सत्राच्या पहिल्याच दिवशी गहलोत सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडणार आहेत. परंतु भाजपने उचललेलं हे पाऊल अत्यंत आश्चर्य वाटण्यासारखंच आहे, कारण सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडेही पुरेशी जागा नाहीत. सचिन पायलट यांच्या घरवापसीमुळे टळला धोका. गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थान काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादांवर आता पडदा पडला आहे. बुधवारी सचिन पायलट मुख्यमंत्री गहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या आमदारांच्या बैठकीत सहभागी झाले होते. नाराजी दूर झाल्यानंतर सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातील ही पहिली भेट होती. त्याचसोबत गहलोत सरकारवर आलेलं अस्थिरतेचं संकटही टळलं. भाजप अविश्वासाचा ठराव मांडण्याच्या तयारीत. राजस्थानमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांचं म्हणणं आहे की काँग्रेसने ज्या पद्धतीने परिश्रम घेतलेत ते पाहून ते विश्वासाने मत देण्याचा विचार करत आहेत. त्याचसोबत त्यांचं म्हणणं आहे की ते राजस्थान सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्याचा विचार करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज. आजोबांचा सल्ला आशीर्वाद म्हणून घेतल्यास ताण कमी होईल. शरद पवारांचे बोलणे हे आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद या दृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल असं म्हणत शिवसेनेनं पार्थ पवार यांना सल्ला दिलाय. पार्थ पवार हे राजकारणात नवीन आहेत. लोकसभेची त्यांची उंच उडी चुकलेली आहे, त्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. घरातच राजकीय व्यायामशाळा आहे, त्यामुळे मल्लखांब वगैरे कसरतीचे प्रयोग करून कसदार बनायची संधी आहे असं देखील या लेखात म्हटलंय. शिवसेनेने शरद पवार यांची बाजू घेत म्हटलंय की पक्षाची धुरा सांभाळणाऱ्यांना अनेकदा कटू बोलावे लागते. शिवसेना प्रमुखांनी अनेकदा हे कडू घोट स्वकीयांना पाजलेत, जाहीरपणे कान उपटलेत. महात्मा गांधी, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी इतकेच काय, पंतप्रधान मोदी यांनीही वेळोवेळी स्वकीयांना कडू कारल्याची भाजी खायला घातलीच आहे. प्रकृतीला ती बरी असते, ज्येष्ठांनी असे वागायचे नसते. शरद पवार वेगळे वागले नाहीत यात असं म्हणलंय. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. सध्या या प्रकरणी सीबीआय तपास करत असून दर दिवशी अनेक मोठे खुलासे तपासादरम्यान समोर येत आहेत. अशातच रियाचे कॉल डिटेल्स हाती लागलेत. यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या एक दिवस अगोदर, सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी आणि सुशांतच्या मृत्यूच्या एका दिवसानंतरचे डिटेल्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. खरं तर रिया 8 जून रोजी सुशांतचं घर सोडून गेली होती, परंतु सुशांतच्या वडिलांनी तिच्या विरोधात FIR दाखल केली. यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळत असल्याचं दिसून येते. रियानं घर सोडल्यानंतर सुशांतसोबतचं तिचं काहीच बोलणं झालं नव्हतं. 8 ते 14 जून दरम्यान रियाने अनेक लोकांसोबत चर्चा केल्या. रियाला फोनवर अनेक अनोळखी लोकांचे फोनही आले. तसेच सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी रियाचं एका महिलेसोबत 1 तास 7 मिनिटांपर्यंत बोलणं झालं. ज्यावेळी सगळीकडे सुशांतच्या मृत्यूची बातमी ब्रेकिंग म्हणून सुरू होती, त्यावेळी रिया मात्र फोनवर बोलत होती. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज. राष्ट्रवादीचे मिशन घरवापसी. अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर गायरामांना परत आणण्याची जबाबदारी. महाविकास आघाडी सरकार पडण्याचे नवे नवे मुहूर्त सांगितले जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस घरवापसी अभियान राबवणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान सारख्या राज्यात भाजपने सत्ताधारी काँग्रेसचे आमदार फोडले तर महाराष्ट्रात निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आणि पस्तावलेल्या नेत्यांना राष्ट्रवादी पक्षात परत घेणार आहे. 2019 विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली होती. विकासाची काम करण्यासाठी भाजपमध्ये जात असल्याचं त्यांनी म्हणलं होतं. आता महाविकास आघाडी सरकार आल्यावर या नेत्यांना परत यायचं आहे. अशा लोकांना परत आणण्याची जबाबदारी शरद पवार यांनी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सोपवली आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. 2 दिवस आधीच मंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सुतोवाच केले होते. त्यानंतरच ही बैठक झाली. महाविकास आघाडी सरकार असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षांचं राजकारण पक्षाची ताकद पाहून गेलेल्या नेत्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे. आमदारांना घेताना शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज. 10वी 12वी नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये. यावर्षी 10वी आणि 12वीमध्ये नापास झालेल्या आणि 80-80 पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑक्टोबर महिन्यामध्ये घेतल्या जातील अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. वर्षा गायकवाड या सध्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी 10वी आणि 12वीच्या नापासांच्या परीक्षांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की 10वीमध्ये जवळपास 1,25,000 विद्यार्थी तर 12वीमध्ये 1,80,000 विद्यार्थी नापास झालेत. सोबतच काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना 80-80 देखील प्राप्त झाले.
दहावीतील एटीकेटी विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशाची परवानगी आहे, मात्र नापास आणि एटीकेटी विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून आपण ऑक्टोबर महिन्यात फेरपरीक्षा घेण्याचा विचार करत आहोत, असं त्या म्हणाल्या. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.